युक्रेन रशिया युद्ध सुरू झाल्यापासून भारतासाठी रशिया आणि अमेरिकेची रस्सीखेच सुरू आहे. भारत थेट रशिया विरोधी भूमिका घेत नसल्यामुळे अमेरिका नाराज आहे. आता अमेरिकेने थेट धमकीचीच भाषा वापरली आहे, तर डोनेट्स्कमधल्या नेत्यांकरवी रशियानेही भारताच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलंय. युक्रेन रशिया युद्धात भारताचं महत्व कायम. भारताला कंपूत खेचण्यासाठी साम दाम दंड भेद. भारताला अमेरिकेची धमकी, रशियाचा इशारा. रशिया हा भारताचा पूर्वापार मित्र, मात्र युद्ध सुरू झाल्यापासून भारताने तटस्थ राहत रशिया विरोधी भूमिका टाळली. एवढंच नाही तर रशियावर निर्बंध असतानाही रशियाशी तेल व्यवहार करण्यास भारत अनुकूल असल्याचं दिसतंय. त्यामुळे अमेरिका नाराज झाली. अध्यक्ष जो बायडन यांचे आर्थिक सल्लागार ब्रायन डेज यांनी भारताला इशारा देताना थेट धमकीची भाषा वापरली आहे. भारताच्या भूमिकेवरून अमेरिका निराश आहे. भारताने रशियाशी आर्थिक संबंध वाढवले तर त्यांना दीर्घकालीन परिणाम भोगावे लागतील. एकीकडे जग रशियावर निर्बंध लादतंय, तर दुसरीकडे भारताने रशियाचा साधा निषेधही केला नाही. संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या प्रस्तावावर भारत तटस्थ राहिला हे अमेरिकेला पसंत नाही. अमेरिकेचे विविध नेते वारंवार भारताला धमकावत आहेत. याआधी भारतात आलेले डेप्युटी NSA दलीप सिंह यांनीही भारताला उद्देशून हीच भाषा वापरली होती. तर दुसरीकडे रशियानेही डोनेट्स्कमधल्या फुटीरतावादी गटामार्फत पश्चिम राष्ट्रांविरोधात इशारा दिलाय. पश्चिमेकडील राष्ट्रांचं पुढील टार्गेट भारत असेल असा इशारा डोनेट्स्क पीपल गटाच्या प्रतिनिधीनं म्हटलंय. पश्चिमेकडील देश रशिया आणि मित्रांना उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न करत आहेत. हे लोक इथेच थांबणार नाही. त्यांचं पुढचं लक्ष भारत असेल. भारत पाकिस्तान सीमेचा तिढा अजूनही सुटलेला नाही हे जगाला माहिती आहे. त्यामुळे आता युरोपीय देशांची वक्र दृष्टी भारताकडे वळेल असा इशारा त्यांनी दिलाय. या युद्धाने भारताची चांगलीच पंचाईत केली आहे यात शंकाच नाही. भारताची रशियासोबतची मैत्री नेहमीच फलदायी राहिली आहे. ती मैत्री तशीच राहावी अशी भारताची नेहमी इच्छा आहे. पण दुसरीकडे चीनला नियंत्रणात ठेवण्यासाठी भारताला अमेरिकेची गरज भविष्यात भासणार आहे. त्यामुळे या कोंडीतून मार्ग काढताना भारतीय नेतृत्वाचा कस लागेल. ब्युरो रिपोर्ट, 24 तास.